पंतप्रधान मोदींचा 5 ऑक्टोबरला घोडबंदरच्या कासार वडवली भागात दौरा. घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचा निर्णय. गोविंदाच्या जबाबावर पोलीस समाधानी नसल्याची माहिती. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर गोविंदाने स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय. गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याची पत्नी सुनीता आहुजा यांची माहिती. गोविंदाला आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. सुनीता गोविंदांचा मुलगा यशवर्धन गोविंदा यांना भेटण्यासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात. अमिता गोविंदा यांची मुलगी टीना आहुजा क्रिटिकेअर रुग्णालयात. गोविंदा यांची भाची आरती सिंग यांनीही क्रिटिकेअर रुग्णालयात जाऊन गोविंदा यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. अभिनेत्री रवीना टंडन गोविंदाला भेटण्यासाठी क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये. गोविंदाच्या तब्येतीची केली विचारपूस. विनोदी अभिनेता सुनील पाल गोविंदांना भेटण्यासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात. गोविंदा यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील तोडफोडीचं प्रकरण. मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचं निलंबन. बेशिस्त आणि बेजबाबदारीचा फटका ठेवून अनिल आवळेंवर कारवाई. राज्य शासनाद्वारे गरजू विद्यार्थ्यांकरता साकारण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाचं उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. ऑनलाईन संकेतस्थळ आणि हेल्पलाईन क्रमांकही सुरू करण्यात येणार. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट. सर्व 10 सिनेट सदस्यांचा दानवेंकडून सत्कार. बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष शैलेश वडनेरेकडून कंपनी मालकाला मारहाण. कामगारांना कामावरून काढून टाकल्यानं मारहाण केल्याची माहिती. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सखोल चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन. राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व घटनांचा तपशीलवार तपास करण्यासाठी आयोगाची केली स्थापना. कळवा विषबाधा प्रकरणी अहवाल तयार करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश. पोषक आहार टेस्ट न करता शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचं बैठकीमध्ये उघड. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी दुसऱ्या टप्प्यात 1082 पदांची निर्मिती. नव्या पदनिर्मितीसाठी सुमारे 62 कोटी मंजूर. उपमुख्यमंत्री फडणवीसांची एक्स माध्यमावर माहिती. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागर जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध. या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं. मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांना सुरुवात. गुणवत्ता तपासणीसाठी आयआयटी मुंबईची नेमणूक. आयआयटीने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी. महापालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. ड्रायडे हा सार्वजनिक हित आणि सामाजिक शांततेसाठी. ड्रायडेबाबत निर्णय घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारावरही मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. दारू विक्रेत्यांनी ड्रायडे विरोधात केली होती याचिका. नवरात्रीमध्ये रात्री 12:15 मेट्रो सेवा तर अंधेरी गुंदवली दरम्यान 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान 12 अतिरिक्त फेऱ्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यापासून ते लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्यापर्यंत रॅली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपेंसह इतर नेत्यांचा रॅलीमध्ये सहभाग. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात व्यंकटरमण फूड प्रॉडक्ट्स कंपनीला भीषण आग. 2 सिलेंडरचा स्फोट. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी. बदलत्या वातावरणामुळे मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1261 रुग्ण तर डेंग्यूचे 1456 रुग्ण आढळले. डेंग्यू आणि हिवतापासोबत मुंबईत झिकाचाही शिरकाव. झिकाची लागण झालेल्या महिलेवर उपचार सुरू. काळजी घेण्याचं पालिकेचं आवाहन. डोंबिवलीतील खराब रस्त्यामुळे 3 गंभीर अपघात. एका महिलेचा मृत्यू, एका वयोवृद्धाचा हात फ्रॅक्चर तर 12 वर्षांची मुलगी जखमी. नागरिकांमध्ये संताप. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने इंडिया आघाडीकडनं लॉंग मार्च. हुतात्मा चौकापासून पदयात्रा सुरू. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, स्वरा भास्कर, संजय पांडे, हुसेन दलवाई आंदोलनामध्ये सहभागी. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम. अंधेरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्टेशनसोबत जोगेश्वरी आणि विलेपार्ले परिसरात केली स्वच्छता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.